¡Bravo! ¡Qué va, te entra la angolía! ¡Oh! ¡Ey, mira, mira! ¡En medio pone! ¡Medio pone la pinjana! सगळ्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे आणि खरं तर मागच्या वर्षी सगळ्यांची खूप इच्छा होती पाऊस यावा पाऊस यावा, तितक्या प्रमाणात नव्हता आला, पण यावेळी दमदार पावसाचं आगमन झालेलं आहे आणि ते तसंच राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करत मी तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. जिथे नेहमीच कॉमेडीचा पाऊस पडतो त्या आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर मंडळी तुम्हाला आठवत असेल कदाचित, तर या मंचावरून एक आवाहन केलं होतं आम्ही सगळ्यांनी कलाकारांनी मिळून की सगळ्यांनी आपण एक प्रार्थना करूयात आणि म्हणूयात चला पाऊस येऊ द्या. आणि त्यावेळेला अख्ख्या महाराष्ट्रानं घरात बसून म्हटलं होतं चला पाऊस येऊ द्या. आणि मला वाटतं माहीत नाही कसं काय पण पाऊस आलेला आहे. वा वा. तर मनापासून जेव्हा एखादी इच्छा आपण व्यक्त करतो ती नक्कीच पूर्ण होते आणि तशीच इच्छा माझी पूर्ण झाली, कारण कालच्या भागामध्ये आपले आवडते हे कलाकार त्यांची सुप्रसिद्ध नाटकं घेऊन या मंचावरती आलेले होते, त्यांचं परत एकदा मी मनापासून स्वागत करणार आहे. आणि ज्यांनी इतक्या गोड गाण्यानं सुरुवात केली आजच्या भागाची, रोहितसाठी जोरदार टाळ्या रोहित राऊत, आणि सावनी रवींद्रसाठी सुद्धा जोरदार टाळ्या, ज्यांनी या नाटकामधली गाणी गायली आहेत. स्ट्रॉबेरीमध्ये तुमचं गाणं ऐकायला मिळणार आहे तुझं, येस, त्याविषयी तू काय सांगशील? गाणं फारच वेगळं आहे आणि साई पियुषचं म्युझिक आहे. मी पहिले तर विषयच फार मला वेगळा वाटला होता, नाव ऐकून म्हणलं या नावावर पण गाणं असू शकतं का. वा. सो ते गाणं ऐकलं आणि फार मजा आली. वा वा. आणि सावनी तुझा अनुभव मला ऐकायचा. प्लेझंट सरप्राईजमध्ये माझं गाणं आहे आणि समीर सप्तीसकरनी त्याचं संगीत दिलं आहे. आणि मला खरंच याचा आनंद होतो की नाटकांमध्ये आजकाल गाणी आहेत आणि तीही सिनेमाच्या गाण्यांनी इतकीच प्रसिद्ध होत आहेत. सो आय एम रिअली ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ सच अ ब्युटिफुल प्ले. वा वा. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी. थँक्यू सो मच. जो दाटाळ्या प्राजक्ताकडे आता येणार आहे, तुझ्या नाटकाविषयी आणि तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायचंय. माझी भूमिका ह्याच्यात खूप प्लेझंट आहे, खूप फ्रेश आहे, लाईव्ह आहे, हॅपी गो लकी आहे, चार्मिंग आणि काही फार फडकानी मी म्हणेन इतकी एक्स्ट्रोवर्ट आहे की मेघनाच्या अगदी विरुद्ध आहे. अच्छा. काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडतात पास्टमध्ये ज्या आपण नकाराच्या भीतीनं बोलत नाही, पण त्या अर्धवट राहिलेल्या गोष्टींचा आपल्या वर्तमानावर आपल्या भविष्यावर परिणाम होत असतो, होणार असतो. तर जे काही आपण तो जो गुंता आहे, मानसिक गुंता आम्ही ह्या नाटकामध्ये दाखवला आहे आणि तो जर आपण वेळच्या वेळेला सोडवला तर डेफिनेटली आपल्याला भविष्यात एक 100% आयुष्य जगता येईल. अदरवाईज आपण कुठेतरी हाफ हार्टेड आयुष्य जगत राहू, असा काहीतरी वेगळा मेसेज या नाटकातून मिळतो आहे. आणि काय पडलंय होकारात नकारात पण गंमत आहे आणि तितकीच मजा आहे. आणि तुम्ही 100% जगणार असाल तर नकार पण यू आर मोस्ट वेलकम, अशा पद्धतीचं थॉट देणारं हे नाटक आहे. वा वा. पण असं कधी झालंय कुठल्या एखाद्या फॅननी कुणी प्रपोज केलं आणि तुला नकार द्यावा लागला? नाही नाही, थँक्यू सो मच सगळ्या फॅन्स तुम्हाला, कारण डायरेक्ट कोणी प्रपोज करत नाही. अच्छा. कशामुळे घाबरतात? हा घाबरत असतील म्हणून ते असे चिठ्ठ्या वगैरे लिहितात, बाकरवडी वगैरे देतात, पुस्तकं वगैरे देतात. हो हो हो. आणि असे थरथरत हॅलो मॅम वगैरे असं होतं, पण थँकफुली ते प्रपोज नाही करत कारण मला माहिती नाही आपण काय उत्तर द्यायचं असतं. हो चुकून हो म्हणाल ते काय? नाही नाही, पण मला दुखवायचं नसतं त्यांना म्हणूनच ना. पण मजा येते. कसं असतं की फॅन्स असतात आणि या सिरियल्स खूप गाजलेल्या आहेत तिन्ही सुद्धा सिरियल्स. झी मराठीवरची प्रत्येकच मालिका आपल्याला आवडतेच कारण ती वेगळी असते. पण बघा ना माणसांच्या आयुष्यावरती किती परिणाम होतो. आता होणार सून मी या घरची, म्हणजे घराघरामध्ये असं वातावरण असायचं आणि असतं अजून सुद्धा की आम्हाला सून हवी तर जान्हवीसारखीच हवी, बाबा तुला प्रेमात पडायचं असेल तर या मुलीसारख्याच मुलीच्या प्रेमात पड, त्यासाठी तू बसस्टॉपवर उभा राहा, इतकं ते चालायचं. म्हणजे माझ्या शेजारी एक घडलेला किस्सा होता, एका मुलाचं लग्न ठरणार होतं तर आई सांगत होती मला जान्हवीसारखी सून पाहिजे बाबा, मला बाकीचं काही सांगू नको, तुझं बाहेर काय आहे काय नाही, मी तर तयारी आत्तापासूनच सुरू केली आहे. पोरगं म्हटलं मला तुझ्या तयारीचं टेन्शन नाही, मला पप्पांच्या तयारीचं टेन्शन आहे का, ते सहा सासवा आणायला निघाले. आता यांची सिरियल कारे दुरावा यांची सिरियल होती, याच्यामध्ये कसं छान दाखवलेलं की लग्न झालंय
पण लपवावं लागणार होतं त्या ऑफिसमध्ये, कारण बॉसला ते मान्यच नाही. मी एकदा एसटीतून प्रवास करत होतो, एक माझ्या शेजारी बसले होते काका, ते म्हण मस्त सिरियल आहे तुमची, म्हणलं आमची, हा म्हणजे झी मराठी तुमचं ना, म्हणजे तुमची सिरियल ते कार्यदोर अप्रतिम, म्हटलं थँक्यू सर, बघता तुम्ही छान वाटत. नाही माझ्या आयुष्यात सेम चाललंय ना सध्या, माझ्याच आयुष्यावर लिहिली आहे ती सिरियल, म्हणजे तुमच्या आयुष्यावर सिरियल लिहिली. कसं काय कसं आहे, आमच्या ऑफिसमध्ये पण सेम रूल आहे, लग्न झालेलं चालत नाही. मग ते काय, आमच्या इकडे एक टायपरायटरवर बसलेली पोरगी आहे ना, तिचं आणि माझं लग्न ॲक्च्युअल झालेलं आहे, पण ते आमच्या बॉसला माहीत नाही, ते आम्ही लपून ठेवलेलं आहे. अरे बापरे म्हटलं, पण मला सर ऑफिसमध्ये काही टेन्शन नाही, घरी गेलं की जाम टेन्शन आहे, बॉसला कळलं तर काय होईल, म्हटलं घरी गेल्यावरच काय येतं, माझी बायकोच बॉस आहे ना सर तिकडे, मी जवळजवळ त्यांचं दुसरं पण चालू होतं तिकडे. तर सिरियलचा असा हा परिणाम असतो. राधा ही बावरी ही सिरियल आपण बघितलेली आहे आणि त्यामधून सौरभला भेटलो होतो, पण तो आता नाटकाच्या निमित्तानं इकडे आलेला आहे. तुझी कशी आहे भूमिका? माझी भूमिका खूप इंटरेस्टिंग आहे. सायकियाट्रिस्ट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर असे अशी व्यक्ती येते की जी लोकांच्या मनाचे गुंते सोडवते, लोकांना हेल्प करते, पण इथे ह्याचा स्वतःचा एक गुंता आहे आयुष्यातला, जो तो खूप वर्ष खूप दिवस स्वतः सोडवू शकत नाही आहे. सो त्याला एका हेल्पची गरज आहे. सो त्याच्या ट्रीटमेंटवर खरं तर हे नाटक आहे असं मी म्हणेन. वा वा निखिल, आता तुझी भूमिका जाणून घ्यायची आहे मला. स्ट्रॉबेरी आमच्या नाटकाची जशी टॅगलाईन आहे की लव्हची स्टोरी स्ट्रॉबेरी, तसंच ह्या नाटकामध्ये या चौघांच्याही ब्रेकअपची पण स्टोरी आहे. अच्छा. आणि आयुष्यात जसं प्रेम महत्त्वाचं असतं, तसं काही काही वेळेला ब्रेकअप पण महत्त्वाचं असतं, हे यातून आम्ही सांगितलं आहे. आणि सुरुचीने मगाशी सांगितल्याप्रमाणे की ती एक स्वतंत्र विचाराची मुलगी आहे आणि तिचं ती लग्न करते एका व्यक्तीबरोबर, अमितबरोबर, तर त्यानंतर त्यांचं एक वर्षभरानंतर वर्षभराचा लग्नाचा प्रवास झाल्यानंतर त्यांचे दोघांचेही पास्ट जर का समोर आले त्यांच्या, तर काय होईल हे नाटकामधून सांगितलं आहे. वा वा. तर आता तुम्ही आलेला आहात थुकरटवाडीमध्ये आणि थुकरटवाडीमध्ये बरेच वेगवेगळे कार्यक्रम होतात. इथे एक वेगळी पत्रकार परिषद असते, तर आज ती इथे घडणार आहे. बघूयात मग आता पत्रकार कुणाला कुठला प्रश्न विचारणार आहे. नमस्कार 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 सगळ्यांचं मी सदानंद बुच्चे मनापासून स्वागत करतो आपल्या या आवडत्या केबल नेटवर्कवरती. तुम्हाला पत्रकार भेटत असतात पण ते ओरिजिनल असतात, इकडचे जरा अति ओरिजिनल आहेत. तर ते पत्रकार आता इथे येणार आहेत, ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. आणि इकडे एक पत्रकार परिषद होणार आहे, पत्रकारांना मी आधीच सांगतो यांच्यावर फार विश्वास ठेवू नका, आमचे डुप्लिकेट आहेत, त्याचा ओरिजिनल पत्रकारांशी काही संबंध नाही. या मंचावरती काही पत्रकार बोलवी, पण कसं असतं की ह्या कार्यक्रमाच्या आधी एक कार्यक्रम लोकांना द्यावा लागतो, म्हणून आजचा एक विषय आपला वेगळा आपण घेतलेला आहे की बाबा पाऊस सुरू झालेला आहे, आणि पाऊस सुरू झाला आहे आणि ह्याविषयी लोकांचं आरोग्य आणि पाऊस ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे बाबा, म्हणून आपण इथे एक वेगळा कार्यक्रम करतोय ज्याचं नाव आहे आरोग्य आपले. तर त्यासाठी आज आपल्याकडे येणार आहेत डॉक्टर सुतार फेणी. डॉक्टर सुतार फेणी या. तर पाऊस आणि आपलं आरोग्य याविषयी ते आपल्याशी बोलणार आहेत सुतार फेणी सरांचा अतिशय मनापासून स्वागत. सर दिवसभर डॉक्टर असतात आणि संध्याकाळी हे साखरेत बुडवून सुतार फेणी म्हणून विकत असतात. त्यांचं नाव सुतार फेणी आहे, पारंपरिक बिझनेस आहे त्यांचे, त्यांच्या घरामध्ये सगळ्यांचेच असेच होते. तर सर अतिशय मनापासून स्वागत. तर आता आपण बसून थोडीशी चर्चाच करू. बसा. काय डिरेक्टर मीच असतो, 10 मिनिटं जगाल ना, 10 मिनिटं. बसा. तर आता आपण इकडे एक चर्चा आपण करणार आहोत पाऊस आणि आपले आरोग्य. सरांचा अतिशय मोठा हातखंडा आहे, ते अतिशय तज्ज्ञ आहेत या विषयावरती. पावसामध्ये अनेक साथी येतात, साथीविषयी तुमचं काय मत आहे सर? ते नशिबावर अवलंबून. साथी काय मिळतं ते नशिबावर अवलंबून आहे, कोणाला चांगली मिळते कोणाला वाईट मिळते, कुणीतरी म्हणणं ठेवलेले आहे. साथी सती पण 50 त्याच्यावर गाणं पण
ते साथीविषयी त्यांनी आपल्याला अत्यंत फालतू माहिती दिली. बघूयात कोणाला काय प्रश्न आहेत का आरोग्याविषयी, तुम्ही विचारू शकता. सर मला प्रॉब्लेम आहे, 2 दिवस झाले सर्दी जात नाही. कुठं मला सर्दी झालेली आहे. तर मला डॉक्टरांना विचारायचं काय त्याच्यावरती इलाज वगैरे आहे का. कसं असतं, पावसाळा आल्यानंतर धबधब्यावरची गर्दी आणि सर्दी दोन्ही हटत नाही. त्याच्यावर आपण उपाय करायला पाहिजे. उपाय आहे, या या वरती येत या या इथं या या. आणि वातावरण पण तसंच आहे ना. सर्दीच्या पेशंटला कसलं म्युझिक. या वातावरण तसंच आहे दादा. नाही डेडिकेशन आहे त्याच. वा वा काय अभिनय तो. त्याचा एकच हात हलतो या. हे आज पहिला दिवस आहे त्याचा. किती दाखवून किती नाही. मी एक नवीन हे केलंय इन्व्हिटेटर. काय केलं. इन्व्हिटेटर. इन्व्हिटेटर नाही मग इंटोगेशन. हा बघा सर्दीवर कच झाले नव्हतं. हा लावतो 10 मिनिट मन्नी बदनाम. वा वा. आता पेशंटची सर्दी गेली असं गेली. अण्णा डोळे उघडा अण्णा. अरे पेशंट गेला. तुम्हाला पेशंट येतोय सर्दी गेली ते नाही दिसत होय. काय माणसं बघा ना. माणसं काय खूप मिळते. सर्दी मिळणार आहे का. म्हणजे हा शोधच लावला की तुम्ही. युरेका युरेका. डॉक्टरनी शोध लावलेला आहे का. चिमटा लावला की माणसाची सर्दी जाते. वा वा. हे घेऊन जा रे. त्यांचं नाव वैद्यकीय इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. क्या बात आहे डॉक्टर. कॉंग्रॅट्स, तुम्ही फार चांगला शोध लावला. फक्त त्यांच्या घरच्यांनी माणूस गमावला. तुम्ही रोजच लिहिताय नियम वेगवेगळे. तर डॉक्टर मी असं ऐकलेलं की बाबा तुम्ही अनेक धंदे करत असता. त्याच्यामध्ये तुम्ही सुतारफी निघता. डॉक्टर तर तुम्ही आहेच असं मला वाटतंय. हाय हाय. आणि तुम्ही फावल्या वेळा छत्री दुरुस्त करता. छत्री दुरुस्त करतो की छत्री दुरुस्त कर. तर सरांकडून मला असं ऐकायचं की जर छत्रीला होल पडलेला असेल बाबा तर काय करावं साधारणपणे. तो होल कसा बुजवायचा याची माझ्याकडे एक आयडिया आहे. ओके दाखवू शकता. छत्री आण दाखव. कुठे छत्री हीच आहे का ती. अच्छा वा. द्या कुठलीही छत्री द्या. वा. आता समजा ही छत्री आहे डॉक्टर. हा असे प्रॉब्लेम असतात आपल्याला. हा छत्री असते प्रत्येकाकडे आणि त्याला होल पडलेला असतो बाबा. हे बघा हे बघा इथे एक होल पडलेला आहे. अशा छत्रीचं आपण काय करावं डॉक्टर सांगतो की. हे बघा टाकाव पासून टिकाव. अच्छा हा कोण टाकाव. सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही वेळा टाकाव पासून टिकाव. हे बघा इथे जर असं होल पडलेलं असेल तर आपण त्याचं काय करू हे सगळ्यांनी बघून घ्या. हे घरी तुम्ही ट्राय करू शकता. हे बघा प्रत्येकाच्या घरी असे छत्रे असतात. त्याला पडलेलं होल कसं मी बुजवावं. तुम्ही काहीतरी करा. मधलं भरतोय मी उगवत. मार्क करा. होल मार्क करा असा. कशानी. हे देतो की हे घ्या. अच्छा म्हणजे ते पंक्चर काढतात तसं. सख्यांनो बघा यासाठी लागणार साहित्य. एक छत्री. मार्कर. एक केच पेन. केच पेन. आणि हे एक माणूस. हा हा. आता काय करायचं. हा गोल कापा. ओके ती तुम्ही करून दाखवा मला. काय सांगता काम. अच्छा प्रॅक्टिस केली ना त्याची. ऑलरेडी तो फाडलाय तुम्ही. सुबकता बघा त्याची. आता आपल्याला कळू शकतं की कुठे बाबा छत्री फाटली. हे बघा. आता काय करायचं डॉक्टर. हा तर होल पडला बरोबर. हा होल पडलाय. आता हा बुजवायचा आहे. हो इथं होल करा. मोठा मार्क करा इथं असा. ओ सगळ्यांनी लिहून घ्या. हे लिहून घ्या. लहान मुलांनी हे करू नका. घातक आहे. पालकांना बरोबर घ्या. शाळेत हस्तकलेमुळे हे सगळं करेक्ट येतात. कला बघून सगळे हसत असतील तुमच्या म्हणून हस्तकला. ओके आता काय करायचं डॉक्टर याचा. आता काय करायचं.
हा ढोल बुडवायचा ओ हे त्याच्यावर लावायचं ही घ्या इकायची न कापत त्याच हे खास सोल्युशन हे लावलं की कायमच चिकटून जात माणूस बडबड्या बायकोच्या ओठांना पुरुष लावू शकतात त्याच्यासाठी आपण कॉन्टॅक्ट करा खाली नंबर दिलेला आहे आता ही याच्यावर लावायचं वा वा हात बाजून काढ तुम्ही चिकटाल कायमचे ओके तर मंडळी अत्यंत सोपा उपाय डॉक्टरने आपल्याला दिलेला आहे तुम्ही बघू शकता अरे काय होल रिपेअर पहिले एक होल होत ते आता रिपेअर झालेलं आहे इथं पडलं पण त्याच काय हे बुजवण्यासाठी इथं एक मार्क करा ओ हा मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिझाईन पण बनलं आणि दोन होल पण मिटले पण हेच काय आता हे राव दे की हवा येण्यासाठी काय वा तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण घरगुती उपाय करू शकतो टिकाऊ पासून टाकाऊ छत्री टाकाऊ झाली ती आता काय उपयोग आहे त्याचा नाही नाही टाकाऊ कशी म्हणजे त्याचा वापर होऊ शकतो कसा दाखव तुम्ही असं संध्याकाळचं फिरत फिरत असं घराच्या बाहेर पडायचं जास्त छत्र देतील तिथेही ठेवायची दुसरी घेऊन त्या बात आहे डॉक्टरांसाठी जोरदार कळायला पाहिजे ज्यांनी आपल्याला इतके खतरनाक खतरनाक प्रयोग करून दाखवले इतकं हुशार आहेत ते तोंडातनं जाळ पण काढून दाखवतात डॉक्टर आज तुम्ही इथे आलात धन्यवाद बसा तर आता आपण पत्रकार परिषदला इथं सुरुवात करणार आहे तर इथे काही पत्रकार येणार आहेत आपण त्यांना एकदमच एक गठ्ठा बोलूया या हे बघा हे पत्रकार आहे क्या बात यांच्यासाठी जोरदार टाळ्या मिस्टर कामाचे पत्रकार क्या बात है वाह वाह उगाच केलं मी बाबा परत तर तीनही नायिकांना मी या मंचावरती येण्याची विनंती करतो प्लीज तीन नायिका या तेजश्री किशोर प्रधान मॅडमला विचारायचं किशोर प्रधान नाही तेजश्री राजा प्रधान मॅडम मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सिरियल मध्ये असताना गोखले परिवाराशी तुमचे संबंध होते तुम्ही सुनबाई होतात त्या परिवाराच्या आणि त्या परिवाराचा एक बिझनेस पण होता बरोबर आहे
पापड लोणच्याचा बिझनेस होता, गृहउद्योग होता तुमचा, तर म्हणजे तुमच्या घरात 6 बायका होत्या, तर त्या सगळ्या बायका त्या बिझनेस मध्ये मदत करायच्या का? सुरुवातीला करत होत्या, नंतर थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर मा झाला त्यांना. परिस्थिती सुधारल्यावरती मजा आली. पुढे बोलत राहा. परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी हाताखाली माणसं कामगार नेमले आणि मग ते काम करायचं. कळलं तुम्हाला? त्यांचे हाताखाली कामगार होते. मॅडम मला विचारायचं की आता त्या 6 बायका हिंनी जे सांगितलं ते तर मदत करत नाहीत ह्यांच्या बिझनेस मध्ये. नाही बरोबर आहे, म्हणजे त्यांचा कारखाना व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. आता त्या 6 बायकांची सिरियल पण थांबली आहे, म्हणजे त्या 6 जणींकडे काम नसणार. तुमचं काम नाही. नाही सर, माझं पण पापड धंद्याचा बिझनेस आहे. तुमच्याकडे जॉईन करणार नाहीत. नाही, आमच्याकडच्या 6 बायका पळून गेल्या. मला आता 6 बायका तिकडे कामावर ठेवायच्यात, म्हणून मी आपलं म्हणलं. बाकी काय नाही, असेल तर बाबा आपल्याकडे वेकेन्सी आहे. बाकी तुमच्या बायका का पळून गेल्या? आता मी आहे तिथं म्हणल्यावर कोणी थांबतंय? बरोबर आहे, यांची बायको पळून गेली, बायका काय थांबणार आहे? नमस्कार. नमस्कार, चमत्कार. नंतर लाल सैराट दैनिक मधन. लाल सैराट म्हणजे जबरदस्त नाव ठेवलं मॅडम तुम्ही. माझा प्रश्न आहे सुरुची आडारकर यांना. सुरुची आडारकर. नमस्कार. आडारकर नाही, आधार कार्ड कर. ठीक आहे, मी बदलून घेते. मॅडम माझं राहिलं होतं आधार कार्डचं काम. मला त्यांना बेसिक प्रश्न असा विचारायचा आहे की अभिनय आणि नृत्य याच्यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त कठीण काय वाटते? चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न विचारला मॅडम. नृत्य. क्या बात आहे, दिग्दर्शकाची अभिनेत्री. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. आताच आमच्या सूत्रांच्या हाती असं लागलेलं आहे की सुरुची आडारकर या खोटा बोलतात. येस, खोटं बोलतात. खोटे आत्ताच्या आत्ता त्यांनी इथे या मंचावरती त्या खोटं बोललेल्या आहेत आणि याचा माझ्याकडे पुरावा आहे. काय बोलल्या त्या? त्या म्हणाल्या की नृत्य हे माझ्यासाठी अभिनयापेक्षा कठीण आहे. ऑडिओ प्लीज. ऍक्टिंगच्या क्षेत्रात खरं तर मी खूप ऍक्सिडेंटली आले. फारसं मी ठरवलं नव्हतं. मी जसं म्हटलं, मी डान्समध्ये कायम होते स्कूलमध्ये असताना. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये असायचेच मी. आणि शिक्षण काय कसं केलं? मी आर्ट्स घेतलं नंतर आणि मी आता एम ए झाले इंग्लिश लिटरेचरमध्ये. त्यामुळे मी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असायच्याच कायम. आणि नाटकासाठी विचारलं गेलं मला, तिथपासून माझा प्रवास सुरू झाला. त्यातून अभिनयाकडे आताही डान्स करतेस का? कधी वेळ मिळतो का? खरं तर तसा वेळ मिळत नाही, पण येस माझं पॅशन आहे डेफिनेटली. सुरुची आडारकर यांचा एका वाहिनीला त्यांनी इंटरव्ह्यू देताना हे स्पष्ट सांगितलेलं आहे की डान्स हे त्यांचं पॅशन होतं. होतं की नाही? करेक्ट आहे. ओके देन, हे इथे प्रूव्ह झालेलं आहे. माझं टिंग ऑपरेशन जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. माझे चीज दुकान आहे, उंदरे चीज म्हणून प्रसिद्ध आहे. उंदरे उंदरे चीज. माझं नाव आहे बोका उंदरे. काय बोका उंदरे? बोका म्हणजे काय असत? बोका म्हणजे बोमन काशीनाथ उंदरे. बोमन बोमन कसं नाव तुमचं? माझे वडील पारशी होते सर. ते का पारशी गेले? नाही, पण त्यांना मराठी फारशी येत नव्हती म्हणून ते नाही. मला वाटलं विनोद का काय मारून टाकलं तिथले. चालतं बरं, बऱ्याच वेळ काही सुचलं नाही तर असा एखादा चालतो. कधी 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 त्याची कधी कधी त्याच्या बी एपिसोड काढले तर काढलेच नाही सर. आता मी या मॅडमकडून इंटर काय म्हणतात त्याला ते सर? मॅडम जाहिरात यांना इकडे जाहिरात छोटी करून घ्यायची आहे. आता तुम्ही आल्याच म्हणल्यावर एवढा सेलिब्रिटी चेहरा भेटणार आहे काय? ऐकून घ्या, फक्त दोनच ओळी आहेत. खुलतकळी खुले ना, खुलतकळी खुले ना, चांगलं चीज कुठे मिळे ना,
खुलती कळी खुलली चांगली चीज मिळली हे असं. आणि उंदरे चीज, उंदरे एकदा खाऊन मरतात बाहेर जाऊन. चीज कशाचं आहे, माणसाचं का उंदराच कशाच आहे? नाही माणसाचंच चीज आहे सर. मग उंदरे खाऊन मरतात बाहेर जाऊन कसं? आम्ही काय केलं सर, 2-in-1 बनवले. अच्छा, 2-in-1 बनवले म्हणजे कसं? म्हणजे माणसानं खाल्लं की त्याची तब्येत बनणार आणि उंदरांनी खाल्लं की त्याचं ऑफ होणार. खुलतकळी खुले ना, खुलतकळी खुले ना, असं 7 वेळा सलग म्हणायचं. काय खुलतकळी खुले ना, खुलतकळी खुले ना, खुलतकळी खुले ना, असं 7 वेळा सलग म्हणायचं. आणि त्याच्या पुढे लगेच मिळायचं चांगलं, खुलतकळी खुले ना, चांगलं चीज कुठे मिळणार? ना खुलतकळी खुलली, चांगलं चीज मिळली. चीज ए बंडू, ए बाळू कुठे गेला रे? काय कुठे ये? आपल्या याला घेऊन ये, कत्रिनाला घेऊन ये, कत्रिनाला घेऊन ये पटकन ये कत्रिनाला. ठरली नाव हे हिचं नाव. इकडे मॅडम इकडे कुठे गेलता? कुठे तू इतक्या कत्रिनाला घेऊन रे? ए पार्लरला गेलो तू. काय सांगतो कशाला? ते तिचे आयब्रो करायचे होते ना. इतकी चिकनी कशी दिसायली? दिसायला लागली का? एक सेल्फी काढू का पटकन? काढा बघू कशी दिसते. हे बघा याच वेगळं. बघा बघा म्हैस कुठली माणूस कुठला कळतोय का? अरे आमचं पण लय कन्फ्युजन होते. त्याला फ्रेश वाटत, त्याला बांधलं गोठ्यात आम्ही. एक क्षण. खुलता कळी खुले ना, खुलता कळी खुले ना, खुल चांगल्या पद्धतीने करून दाखवते. चांगला चीज कुठे मिळे ना? खुल सकाळी खुल्ली, चांगली चीज मिळली, उंदरे चीज. फक्त एक आता मी नंतर कटिंग मध्ये घेतो. उंदीर एकदा खाऊन मरतात बाहेर जाऊन, पण मरण्याची इमोशन द्या. उंदीर एकदा खाऊन मरतात बाहेर जाऊन, उंदरे चीज. हसरा चेहरा पाहिजे, तुम्ही हसू नका. हसरा चेहरा पाहिजे त्यांचा आम्हाला. हा हा उंदरा चीज. आता फायनली आपण विचारूयात बिनकामाचे पत्रकार, मिस्टर बिनकामाचे पत्रकार. त्यांची खासियत मी सांगू इच्छितो की ते आवड निवड विचारतात प्रत्येकाला की तू स्लॅम स्लॅम. हा तुम्हाला विचारतात ते तेजश्री म्हणतात वेगळ्या भाषेत. फळ आवडतं फळ. आवड काय? आवड आवडतं फळ. आवड फणस. आवडत फूल. मोगरा. तरी मोगरा. गुलाब. गुलाब का माझा आवडता पदार्थ. काही नॉनव्हेज. काही नॉनव्हेज. चालेल. आवडता हिरो हिंदी मधला. रणबीर कपूर. सागर करंडे. बिनकामाचे पत्रकार साठी जोरदार चांगलं केलं त्यांनी शेवटचे प्रश्न. तर अशा पद्धतीने मला वाटतं पत्रकार परिषद अतिशय चांगली रंगली. छान पत्रकार उत्तम, तुम्ही सगळे प्लीज जा. केतकीला आता तिच्या भूमिकेविषयी विचारायचं. जान्हवी हे जे कॅरेक्टर आहे सुरुचीचं, की जे इतकं कंपोज्ड आहे, त्याच्या कम्प्लीट उलटं कॅरेक्टर हे नीलम येते. अतिशय उथळ मुलगी आहे, पण त्या उथळपणामध्ये आगाऊपणा नाही आहे, ती निरागस आहे. म्हणजे तिच्या म्हणून प्रेमाच्या काही वेगळ्या व्याख्या आहेत. आणि ज्यावेळेस जान्हवी हे कॅरेक्टर तिच्या समोर येतं, त्यावेळेस तिला असं वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे. मला मिळालेला नकार हा मी अजून पचवलेला नाही आहे, पण काहीतरी कमी आहे. सो कम्प्लीट अपोजिट कॅरेक्टर आहे आणि खूप एनर्जी आहे तिच्यामध्ये, त्यामुळे प्ले करताना खूप मजा येते. वा वा. समीर आता तुझ्याकडे येणार आहे, तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायचं. यातलं माझं कॅरेक्टर, त्याचं नाव आहे सनी, डॉक्टरचा मित्र. डॉक्टर लोकांचं काउन्सिलिंग करतो, याचं काउन्सिलिंग मी करतो. हां, त्याचा कॉलेजचा जुना मित्र आहे.
त्याचा लवगुरू आहे, त्याचा यार आहे, दोस्त आहे. आणि राहिला प्रश्न नाटक, ऑब्व्हियसली म्हणजे लाईव्ह परफॉर्म करण्याची गंमत आहे ती खरं तर कुठेच नाही आहे. सो म्हणून नाटक करणं माझ्याकरता गरजेचं वाटलं आणि माझ्याकरता दोन्ही म्हणजे वेणू सनी दोघे माझ्याकरता एक प्लेझंट सरप्राईज आहे. वा वा. हे आज अचानक मला इथे का आणलंय? कारण असं करायला मला कोणीतरी सांगितलंय. कोणी? मागे बघ. डार्लिंग, स्टॉर्म इज बॅक. डार्लिंग, स्टॉर्म इज. ए धवल, कसं आहेस मित्र? हाय गिरीजा, व्हॉट्सअप. अरे पण तू 2 दिवसानंतर येणार. अरे मागे बघ असं म्हटलं, त्याचा चेहरा ना बघण्यासारखा झाला होता. बघण्यासारखा का? तुला कोण येईल असं वाटलं होतं? कोणी नाही, फक्त तू येऊ नयेस एवढीच इच्छा होती. मग नॉर्मल आहे. पण हे आज अचानक मला असं डोळ्यावर पट्टी बांधून इथे काय? कमॉन धवल, आपण एवढ्या महिन्यांनी भेटतोय, तिथं घेत पाहिजे नाही का? या जागे थोडेफार बदल होतात. अँड माय डार्लिंग फ्रेंड धवल अजूनही तसाच आहे. कसा शांत, सिंपल, कंपोज्ड. अरे मग हा कधी बदलेल अशी अपेक्षा पण बाळगू नको का? अरे लग्न तोंडावर आलंय, पण सगळी एक्साइटमेंट कोणी दाखवायची? मी. सगळा हॅपीनेस कोणी दाखवायचा? मी. इकडे कसं काय ते? हे थांब. शांत, सिंपल, कंपोज्ड. क्या बात आहे, जमलं तुला? सॉलिड आहे. छान वाटतंय, तुम्ही माझा छळ सुरू केलाय, प्लीज कंटिन्यू. ए नाही, पण तो तरी काय करणार का बिचारा? त्याला कसा मिळणार वेळ या सगळ्यातून? तो आता आर्याला बरं करण्यात बिझी आहे ना. काय असं काय बघतोय? अरे हा, ते मी सांगितलं त्याला. अगं हो, म्हणजे तो भेटल्यानंतर मी सांगणारच होतो, त्याच्या आधीच तू. ए कमॉन यार, चिल डार्लिंग. एवढं काय त्यात? तुझ्याबद्दल आर्याला काही कळलंय का? तो माझा प्लॅन आहे. अरे तुम्ही दोघांनी काय लावलंय यार? ते कॉलेजमधलं वाटणं होतं, ते सगळं संपलं. आता तो धवल इथे सुटला तो कायमचा यार. डबल फिलिंग, नॉस्टॅल्जिक यार. मी टेम्प्ट होते, मला सगळं ग्रीजला सांगावं वाटतंय. ए काय काय लपवतोय माझ्या बघून? नाही काही नाही, तो दारूला वाटेल ते बरोबर. स्वतःला सायकॅट्रिस्ट म्हणून तो करा. पण आणि आर्याला घेऊन कॉलेजमध्ये जो मॅडनेस केलाय ना, तो असेल तर वेडी असेल. मॅडनेस इम्पॉसिबल. कसला आला मॅडनेस केलाय? एक सेकंड थांब थांब थांब. तुला हे माहिती की हा समोर कधी गेलं नाही, पण तुला हे माहित नाही की तरीही याने याचं प्रेम तिच्यापर्यंत पोहोचवलं. सांगतोस काय? 5 सेन्सेस नाही. इकडे 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 इथे या बेंचवर रोज देला चाफ्याची फुलं. काय हीच गंमत आहे? रोज दे फुलं चाफ्याची का? तर त्याच्या प्रेमाची निर्मळता या फुलांसारखी. मग काय ते शंख, शंख म्हणजे त्याच्या मनातला आवाज जो स्टेट तिच्या मनापर्यंत पोहोचणार. ओ शिट. अगं तू आता मधावर बसली असतीस. हे पुढचं आहे. हे मध स्पेशल आहे, विशेष आहे. ऐक, म्हणजे याच्या प्रेमाचा गोडवा या मधाच्या चवीसारखा म्हणे. बघ चाखून काय लागतंय का? आणि काय होतं रे मग? टिकली या तिच्या कारच्या मिररच्या मध्यभागी लावली होती, त्यातून त्याला तिला हे सांगायचं की बाई मी तुझ्यात माझी बायको बघतो. बायको म्हणे बायको. आणि आला प्रॉमनेटला माझ्याकडे रडत रडत. मला म्हणाला यार सनी मला कळत नाही यार, माझा 5वा सेन्स स्पर्श हा तिला कसा कळणार आहे? म्हटलं ए बाबा तिला जाऊन प्रपोज कर. सनी बास. आणि आता या मंचावरती आपण दिग्दर्शकांना आमंत्रित करणार आहोत. सुरुवातीलाच आपण आमंत्रित करूयात स्ट्रॉबेरी या नाटकाचे दिग्दर्शक अभिजित झुंजारराव यांना. जोरदार टाळ्या. सर मनापासून स्वागत. मी समोर बसण्याची विनंती करतो. आणि आता आमंत्रित करूयात नाटक प्लेझंट सरप्राईजचे लेखक दिग्दर्शक प्रताप फड यांना. जोरदार टाळ्या. स्वागत सर, आणि विनंती करेन आमच्या बरोबर बसा. आणि आता आपण निर्मात्यांना या मंचावरती आमंत्रित करणार आहोत. सुरुवातीला स्वागत करूयात प्लेझंट सरप्राईज या नाटकाच्या निर्मात्या कांचन भट यांचं. जोरदार टाळ्या. आणि स्ट्रॉबेरी या नाटकाचे निर्माते अभिजित साटम यांचं स्वागत करूया.
अभिजित सर मनापासून स्वागत. अभिजित सर तुमचा अनुभव मला विचारायचा. माझा नाटकाचा हा व्यावसायिक नाटकाचा हा पहिलाच प्रयत्न होता. स्ट्रॉबेरी ही सगळी छान मंडळी ह्या प्रोजेक्टमध्ये इन्वॉल्व आहेत आणि आमचा निर्माता अभिजित साटम, रुजुता, नरेन मामा या सगळ्यांनी खूप मदत केली. आणि स्ट्रॉबेरीची चव एकदा खाऊन जमत नाही, ती स्ट्रॉबेरी सारखी सारखी खावी लागते, तसंच हे नाटक आहे. वा वा, नक्कीच आम्ही बघू स्ट्रॉबेरी. आता दिग्दर्शक प्रताप फड यांना मला विचारायचं की प्लेझंट सरप्राईज सारखं नाटक दिग्दर्शित केलंय, त्यांचा कसा अनुभव या कलाकारांबरोबरचा आणि नाटकाचा? मोठे मोठे कलाकार प्राजक्ता माळी, सौरभ गोखले, समीर खांडेकर, मयुरी देशमुख, आता परत ती झीची झाली आहे. हो. त्यामुळे हे मोठी मोठी नावं, एवढं मोठं बॅनर आणि मी नवोदित एकटा बिचारा. त्यामुळे प्रेशर होतं माझ्यावर खूपच. पण खरं सांगू, पूर्ण एक्सपिरियन्स हा प्लेझंट सरप्राईजच होता. वा वा वा. आणि आता निर्मात्यांकडे मी येणार आहे. सुरुवातीलाच कांचनजी यांच्याशी मला गप्पा मारायच्या आहेत, त्यांना अनुभव विचारायचे. खरं तर सुयोगसारखी इतकी मोठी संस्था आणि आम्ही सगळेच जण प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा इथे नाटक येतं तेव्हा मिस करतो एका व्यक्तीला, सुधीर भट सर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. नाटक हा जीव की प्राण असणारे, नाटकासाठी सगळं आयुष्यपणाला लावणारे आणि तितकेच सगळ्यांचे आवडते असे सुधीर काका. त्यांच्यानंतर एवढी मोठी ही धुरा आता तुमच्या खांद्यावर आहे त्यांची पत्नी म्हणून. भट साहेब गेल्यानंतर म्हणजे 3 वर्षांनी आम्ही हे नाटक आत्ता काढलं, तेव्हा माझ्यासमोर संदेश, माझा मुलगा, तरुण मुलगा संदेश सुधीर भट डोळ्यासमोर होता. त्याला मी म्हटलं आपल्याला सुयोगसाठी चांगलं नाटक, चांगलं स्क्रिप्ट, चांगले ॲक्टर, म्हणजे तरुण ॲक्टर हे मी तुझ्यावर सोपवते. अभिप्रियासारखे दुसरे निर्माते आम्हाला चांगली साथ मिळाली. मी तुमची खरंच आभारी आहे. अभिजित सरांकडे आता मी येणार आहे. स्ट्रॉबेरी जेव्हा हे नाटक मी ऐकलं, अभिजित झुंजाररावनी वाचलं, तेव्हा इतकी सिम्पल साधी गोष्टच ऐकली नव्हती मी खूप काळ. 4 माणसांमध्ये एक साधी मुमेंट काय घडवून आणू शकते ह्याच्यावरचं हे सिम्पल साधं नाटक. आणि जसं टायटल आहे नाटकाचं स्ट्रॉबेरी, तितकंच साधं नाटक आहे. वा वा, या बरोबर ना. प्लेझंट सरप्राईज या नाटकाचे निर्माते संदेश भट यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया. जोरदार टाळ्या संदेश भट यांच्यासाठी. अभिजित भोसले, जोरदार टाळ्या अभिजितजींसाठी. त्याचबरोबरीनं स्ट्रॉबेरीचे निर्माते अभिजित सर इथे आहेतच. नरेन चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ऋतुजा चव्हाण यांच्यासाठीही जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण सुयश, मला तुम्हा दोघांना विचारायचं सुरुची, की पहिल्यांदा असं घडतं मी ऐकलं की नाटकामधली गाणी आतापर्यंत खूप हिट झाली, नाटकामध्ये गाणी असतात ती लाईव्ह गायली जातात, पण नाटकासाठी एक स्पेशल व्हिडिओ सॉन्ग तयार करण्यात आलेलं, ते काय? याच्यात एक गाणं आहे जे स्ट्रॉबेरी तू लाजरी लाली आणि अशा शब्दांचा एक व्हिडिओ अभिजितने केलेला आहे आणि तो व्हिडिओ रिलीज करायचा असं त्याच्या डोक्यात होतं. आणि मला वाटतं आज चला वायू त्याच्या मंचासाठी आम्ही थांबलो होतो की या मंचावर तो व्हिडिओ रिलीज केला जावा. आम्हाला याची झलक बघायला नक्कीच आवडेल.
पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी आणि या मंचातर्फे झी मराठीतर्फे या सगळ्यांना मिळते एक छानशी छोटीशी आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आसपास नक्की एक झाड लावा हाच संदेश देत घेऊयात आजच्या भागापुरती विश्रांती. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.